देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात झालेल्या संततधार अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते। रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आल्याचे चित्र बघायला मिळाले व तलाव नद्या ओसंडून वाहत पूर आले होते। दोन दिवसापासून पाऊस कमी झाला असला तरी काही ठिकाणी पुराचा धोका कायमच आहे। जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्या उपनद्या तसेच या नद्यांमधून व धरणाच्या पाण्याची पातळीत वाढ झाली। काही ठिकाणी तलावांचे पाड फुटले होते, त्यामुळे शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर कित्येकांचे घर जमीनदोस्त झालेल्या त्या नागरिकांवर आर्थिक संकट कोसळले। गत दोन दिवसांपासून पाणी ओसरला असला तरी काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व नदी नाले तलाव व जलसाठ्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। पुन्हा जर पाण्याचा कहर झाला तर शेतकऱ्यांचे आलेले पिके हाती येणार की नाही याची शाश्वती नाही। त्यामुळे सिंचनाची सोयी व तलावांचे फुटलेले पाड दुरुस्ती करून त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। पाहिजे त्या प्रमाणात जलसाठा करून सिंचनाच्या सोयीची उपाययोजना केल्या जाते, मात्र जलसाठ्यात पाण्याच्या पातळीत वाढ होताच त्याचा उपयोग कसा करायचा हा गंभीर प्रश्न उभा राहतो। जर जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी झाली तर नक्कीच कित्येक शेतकऱ्यांच्या नागरिकांचे नुकसान होईल याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा असे संकट येण्याआधीच यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी जोर धरत आहे। तर याकडे प्रशासनाने दखल घेऊन उपाययोजना करून नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करणे गरजेचे आहे। बीएस क्राइम इंडिया न्यूजच्या रोजच्या ताज्या बातम्यांकरिता यूट्यूब, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा। तसेच यूट्यूब वर आमच्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सोबतच गुगल प्ले स्टोर वरून बीएस क्राइम इंडिया न्यूज ऍपला डाउनलोड करून रोजच्या ताज्या बातम्यांकरिता आमच्याशी जुळून रहा।